तरी जनता आपले रिक्षा चालवतात तर त्यांचे प्रेमू होत आहे ते कशा पद्धतीने मी सांगतो. कोरोना काळात मित्रांनो, कोरोना काळामध्ये सर्वजण घरामध्ये होते आणि त्यावेळेस आपल्या रिक्षा चालकांना रोजगार अजिबात नव्हता. त्यानंतर पासिंग ज्यांचे संपले ते आतापर्यंत एका दिवसाला 50 रुपये दंड आकारला जातो. एका दिवसाला 50 रुपये हा दंड आकारला जातो. म्हणजे यातील अर्धे रिक्षावाले असे आहेत की ते आज पासिंग निघतील तर त्यांना 1.5 लाख रुपये भरावे लागणार आहेत, कोणाला 1 लाख रुपये भरावे लागणार आहेत. मग हे आपल्याला त्वरित रद्द करणे गरजेचं आहे. आज आमदार साहेब या ठिकाणी आहेत, आपण कलेक्टरकडे जाणार आहोत तर त्यांना ही सर्वप्रथम मागणी आहे की 50 रुपये हा दंड हा रद्द करण्यात यावा. दुसरी गोष्ट, आपण जर खरं पाहिलं तर या ठिकाणी सर्वात गरीब जनतेमध्ये जनता म्हणजे कोण? जी रिक्षा चालक. आता या रिक्षा चालकांचे तुमचे मुद्दे हे पण वरती जाणं गरजेचं आहे. ते म्हणजे ज्यांचं 60 वर्ष वय असेल त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण कायम पाहतो की दारिद्र्य रेषेखाली राशन कार्ड मिळालं पाहिजे हे आपण सर्वांना म्हणतो. खूप चांगल्या चांगल्या लोकांना पण दारिद्र्य रेषेखाली राशन कार्ड आहे, परंतु खरं पाहिलं तर रिक्षा चालकांना हा हक्क त्यांचा मिळाला पाहिजे. या दोन तीन ज्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. हे मेन मुद्दे आपण सर्वांनी त्यांच्याकडे घेऊन जा, साहेब घेऊन जातील असे अपेक्षा करतो. धन्यवाद.